आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत येथील चिंचवली येथे वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन या दोन्ही दिनांचा संदर्भ साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या आदिवासी महिलांना या योजनेचे आवेदन यशस्वीपणे दाखल झाल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले आणि साडी चोळी देऊन आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिंचवली येथील गणपती घाटावर 100 झाडे लावण्यात आली. दरम्यान पुढील 4 दिवसात कर्जत तालुक्यात सुमारे 500 वृक्ष नेरळ दामत आणि भडवळ या ठिकाणी लावले जाणार आहेत. या कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, महिला मोर्चाचे अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, चिंचवलीच्या उपसरपंच सुप्रिया भगत, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव भगत, रोशन पाटील, नितेश भगत, ऋषिकेश भगत, विनोद भगत, कर्जत तालुका उपाध्यक्ष स्वप्नील खांबाळे राणे, कर्जत तालुका सरचिटणीस संदीप मस्कर, सरचिटणीस वसंत महाडिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत यांनी केले होते.